नमस्कार। आता आपण गेल्या दोन दिवसापासून आपण ऐकत आहे की कॅबिनेटची मीटिंग होत आहे, सीएम मुख्यमंत्री मीटिंग घेत आहे, लॉकडाऊन लावू शकतात, लॉकडाऊन लागू शकते महाराष्ट्रामध्ये। हे जी सगळी चर्चा आहे की ठाकरे सरकार परत एकदा लॉकडाऊन लावण्याची मीटिंग सुरू आहे, त्याच्यामध्ये मी स्पष्ट करते की महाराष्ट्राचे लोकांचे वतीने आणि जे महाराष्ट्रामध्ये लोक राहत आहेत, जे प्रॉब्लेम्स गेले एक वर्षापासून फेस करत आहेत आम्ही सर्व लोक, त्यांच्या वतीने मी एक विनंती करेन ठाकरे सरकारला की ज्या पद्धतीने मुंबईचे आणि महाराष्ट्राचे काही बिल्डरांना 5000 कोटीचं रिलीफ या ठाकरे सरकारने दिलेली आहे, त्याचबरोबरीने जर शेतकऱ्यांचा विचार केला असता, शेतमजदुरांचा विचार केला असता, मजदुरी करणारे कामगारांचा विचार केला असता, बाया जे काम पर जातात त्यांचा विचार केला असता, व्यापाऱ्यांचा विचार केला असता, तर मला वाटते कुठे ना कुठे लॉकडाऊनचे बाजूनी आम्ही सर्वे उभे राहिलो असतो। जे 5000 कोटी बिल्डरांना मदत करू शकते ते का आज जे लोक गेल्या एक वर्षापासून घरामध्ये बंद आहे, जे कामावर जाऊ शकत नाही, पोट कशा भरला पाहिजे त्याची जे ज्याची झुमते त्यालाच माहीत पडते, कारण ज्या पद्धतीने रोज कमवणारा व्यक्ती, रोज घरी येऊन आपल्या परिवाराला पोसणारा जे व्यक्ती आहे, जर तो एक वर्षापासून घरात बंद